हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सिक्स स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू टॉपिक एंड टुडेज टॉपिक नेम इज सॉन्ग्स ऑफ हैप्पीनेस, मीन्स आनंदाची गाणी। हियर आर गिवन टू सॉन्ग्स, या ठिकाणी दोन गाणी दिलेली आहेत। लेट सी फर्स्ट सॉन्ग। आपण पहिलं जे गाणं आहे तर ते बघणार आहोत, व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता। हॅपी मीन्स आनंदी, जेव्हा तुम्ही आनंदी असतात। फर्स्ट स्टँजा, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता, अँड यू नो इट, आणि तुम्हाला हे माहीत असतं। नो म्हणजे माहीत असणे, यू नो इट, जेव्हा तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही आनंदी आहात, क्लॅप युअर हँड्स, तुम्ही तुमच्या हातांच्या टाळ्या वाजवा। नाऊ फर्स्ट स्टँजा अँड सेकंड स्टँजा आर सेम, पहिलं कडवं आणि दुसरं कडवं सारखं आहे। इट इज रिपीटेड, व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता, अँड यू नो इट, आणि जेव्हा तुम्हाला हे माहीत असतं, क्लॅप युअर हँड्स, तुम्ही तुमच्या हातांच्या टाळ्या वाजवायला हव्यात। थर्ड स्टँजा, व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता, अँड यू नो इट, आणि जेव्हा तुम्हाला हे माहीत असतं, तुम्ही हे जाणून असता की तुम्ही आनंदी आहात, अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, आणि ज्यावेळेला तुम्हाला हे शो करायचं असतं, म्हणजे दाखवायचं असतं। व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता, अँड यू नो इट, आणि तुम्हाला माहीत असतं, क्लॅप युअर हँड्स, तुम्ही तुमच्या हातांच्या टाळ्या वाजवायला हव्या। अशा प्रकारे हे पहिलं सॉन्ग आहे। आता हे सॉन्ग कशा पद्धतीने गायन करायचं आहे बघा। आता फर्स्ट स्टँजा, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. अशा पद्धतीने हे पहिले सॉन्ग जे आहे तर ते आपणास गायन करावायचं आहे। आता या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, सिंग द फर्स्ट सॉन्ग अगेन युझिंग अदर ऍक्शन्स लाईक सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, नॉड युअर हेड इन प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड्स। आता या क्लॅप युअर हँड्स या ऐवजी आपणास हे गीत जे आहे, हे गाणं जे आहे, तर ते सिंग अ सॉन्ग वापरून गायचं आहे, डान्स अराउंड वापरून गायचं आहे, आणि नॉड युअर हेड वापरून गायन करावायचं आहे। आता सेकंड सॉन्ग जे आहे तर ते आपण बघणार आहोत। आता सेकंड सॉन्ग आहे सिंग युअर वे होम, मीन्स घरी जात असताना गाणं गात जा। सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे। तुम्ही घरी जात असताना ज्यावेळेला दिवस मावळायला आलेला असतो, दिवस संपत आलेला असतो, त्यावेळेला तुम्ही घरी जात असताना गाणं गात जा। मग तुम्ही शाळेतून घरी जात असाल किंवा कुठूनही घरी जात असाल, तर घरी तुम्ही आनंदाने जायला हवं, म्हणजे गाणं गात जायला हवं। सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडोज अवे। सिंग युअर वे होम, घरी जात असताना गाणं गात जा, ड्राईव्ह द शॅडोज अवे। आता ड्राईव्ह म्हणजे हुसकावून लावणे, आता शॅडोजचा अर्थ होतो सावल्या, सावल्या म्हणजे दुःख। तुमचं जे काही दुःख आहे, शॅडोज म्हणजे दुःख घ्यायचं आहे या ठिकाणी, त्याचा अर्थ शॅडोज म्हणजे तुमचं दुःख, तुम्ही ड्राईव्ह करायला हवं, म्हणजे हुसकावून लावायला हवं। सेकंड स्टँजा, स्माइल एव्हरी माइल, प्रत्येक मैलावरती तुम्ही हसायला हवं, प्रत्येक पावलं पावली तुम्ही जीवनामध्ये आनंदी असायला हवं, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे। फॉर वेअर एव्हर यू रोम, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्ही आनंदी असायला हवं। इट विल ब्राइटन युअर रोड, आणि त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही जर आनंदी असाल तर इट विल ब्राइटन, ब्राइटन म्हणजे तुमचा मार्ग जो आहे, तुमचा जो रस्ता आहे, तर तो अधिक ब्राइटन होईल, अधिक तेजस्वी होईल। इट विल लाइटन युअर लोड, त्याचबरोबर तुमचा जो काही लोड आहे, तुमचं जे काही ओझं आहे, तर ते लाइटन होईल, म्हणजे हलकं होईल, म्हणजे तुम्हाला कोणत्याही कामाचा, कोणत्याही गोष्टीचा ताण वाटणार नाही। तुम्ही जर आनंदाने एखादी गोष्ट, एखादी कृती केली, तर तुम्हाला त्याचं ओझं न वाटता, ते तुमचं ओझं जे आहे तर ते कमी होईल। इफ यू सिंग युअर वे होम, आणि तुम्ही जर घरी जात असताना गाणं गात गेले, तर तुमचं कामाचं ओझं कमी होईल, तुमचा रस्ता तेजस्वी होईल, तेजोमय होईल, अशा प्रकारे कवी आपणास सांगत आहे। आता या कवितेचं गायन कशा पद्धतीने करावायचं आहे बघा। सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम,
एट द क्लोज ऑफ द डे, एट द क्लोज ऑफ द डे, सीइंग युअर वे होम, सीइंग युअर वे होम, ड्राइव द शॅडोज अवे, ड्राइव द शॅडोज अवे, स्माइल एव्हरी माइल फॉर वेर एव्हर यू रोम, इट विल ब्राइटन युअर रोड, इट विल लाइटन युअर लोड, इफ यू सीइंग युअर वे होम, सीइंग युअर वे होम, सीइंग युअर वे होम एट द क्लोज ऑफ द डे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही कविता गायन करावायची आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस ही जे काही सॉन्ग्स आहेत तर ते अभ्यासले। आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।